श्री स्वामी समर्थ मी प्रांजली, तुमच्या नवरा बायकोचे वादविवाद होत आहेत, भांडणं होत आहेत, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एकोपा नाही आहे, मुलांच्या भल्याचं हिताचं तुम्ही सांगताय, पण त्यांना ते सगळं उलटच वाटतं, ते उद्धटपणे बोलतात, सासू सुनेचं जमत नाही आहे किंवा तुमच्या मिस्टरांचं आणि तुमच्या सासू सासऱ्यांचं जमत नाही आहे. एकंदरीतच काय की घरामध्ये प्रेम आपुलकी एकोपा हा राहिलेला नाही आहे. कोणी कोणाशी प्रेमाने बोलत नाही, कोणी कोणाचं व्यवस्थित ऐकून घेत नाही, नुसतं चिडाचिडी रागराग करणं या गोष्टी सुरू आहेत. त्याचबरोबर तुमचे शेजारी असतील किंवा नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, यांच्यासोबत पण जमत नाही आहे. म्हणजे तुम्ही सांगायला जाता एक, करायला जाता एक, समोरचा त्याचा अर्थ घेतो दुसरा. म्हणजे जे आपण म्हणतो ना की ऐक्य प्रेम एकोपा हा घरच्यांसोबतच सोबत तर नाहीच नाही, पण बाहेरच्यांसोबत सुद्धा नाही आहे. तर आज जी सेवा सांगणार आहे ही अतिशय प्रभावी सेवा आहे. ज्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात कराल, अगदी त्या दिवसापासून या सेवेचे जे व्हायब्रेशन्स आहेत, जे सकारात्मक प्रभाव आहेत, ते तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या घरामध्ये जाणवू लागतील. कमीत कमी 21 दिवस कंटिन्युटीमध्ये ही सेवा करा. 21 दिवसामध्ये तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यात बोलण्यात तुम्हाला फरक दिसू लागेल. चिडचिडी व्यक्ती शांत झालेली आहे, त्याच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा प्रेमळपणा मवाळकी आलेली आहे, याचा अनुभव पण तुम्ही घ्याल. त्याचबरोबर बघा, माझ्या घरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये मी जे सांगते तेच खरं आणि समोरचं चुकीचा, म्हणजे नवरा चुकीचा, सासू चुकीची, ननद चुकीची, मी जे विचार करत आहे तोच बरोबर, असा जर तुम्ही म्हणजे घरातली घरातच जर तुम्ही कॉम्पिटिशन कराल, तर तुमच्या घरामधले वाद जे आहेत ते कधीच मिटू शकणार नाहीत. आपण जर ताणत गेलो, जेवढं ताणाल तेवढं ते तुटून जाईल. आपल्याला एकोपा एकत्र आणायचा आहे, त्याच्यामुळे ताणायचं नाही. एक जण ताणतोय तर दुसऱ्या जणाने शांत घेतलं पाहिजे, दुसऱ्या जणाने ते सोडलं पाहिजे. दोघांनी जर आपण रबर ओढू तर ते तुटून जाईल. त्याच्यामुळे एखादी व्यक्ती जर चिडलेली असेल, रागामध्ये असेल, तर दुसऱ्यांनी शांत बसायचं आहे, ती वेळ जाऊ द्यायची. ती वेळ गेली ना की मग जे आपण म्हणतो ना की रागामध्ये भांडणामध्ये चुकीचे निर्णय होतात, टोकाला गोष्टी जातात, तर त्या होणार नाहीत. आणि आपण जर शांत बसलं तर हे काही बाहेर नाही, कॉम्पिटिशन हे बाहेरच्यांसोबत असतं, घरच्यांसोबत नसतं. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला आपलं मानता तर त्याच्यासोबत कॉम्पिटिशन हे कधीच करायचं नसतं. आणि प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते. समोरच्याचा विचार हा चुकीचा आणि मी जो विचार केला तोच बरोबर असं आपण कधीच म्हणू शकत नाही. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या ठिकाणी योग्य आहे, बरोबर आहे, कारण का प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या सासूची एखादी गोष्ट पटली नाही आणि तुम्हाला ते वेगळंच वाटतंय, तर त्यांच्या जागी त्या योग्य आहेत, कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. हे जेव्हा तुम्ही लक्षात घ्याल तेव्हा तुमच्या घरामध्ये भांडणं हे होणारच नाहीत. आणि कॉम्पिटिशन हे घरच्यांसोबत कधीच करू नका. तुझ्यापेक्षा मी किती चांगली, माझ्यापेक्षा तुम्ही किती चांगलं, ही वाईट, ही हे, ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या लोकांसोबत करा. तसं तर केल्याच नाहीत पाहिजेत, पण करायच्या ना लोकांसोबत करा. घरामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करू नका. एकोपा असेल तरी ना तो दुरावा निर्माण होईल त्याच्या. आणि संशय घेणं किंवा मी किती श्रेष्ठ हा दाखवून देणं, हे कोणाला दाखवायचं? बाहेरच्या व्यक्तींना दाखवायचं. घरामध्ये सगळेजण आपण एक समान आहोत, कोणी मोठं कोणी श्रेष्ठ कोणी हे नाही, सगळे आपण एक आहोत. घरामध्ये ऐक्य एकोपा म्हणजे काय की सगळेजण एक आहोत, कोणी मोठं नाही कोणी हे नाही. त्याच्यामुळे प्रेमानं वागण्याचा प्रयत्न करायचा. आणि नवरा बायकोच्या भांडणामध्ये कधीच पडू नका की चला नवरा बायकोचे भांडणं झाले, आपण त्याच्यामध्ये थोडंसं हे करा, त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करा. नवरा बायको आज ना उद्या ते एक होतील आणि तुम्ही वाईट व्हाल. त्याच्यामुळे नवरा बायकोच्या भांडणामध्ये तर कधीच पडू नका. ही एक अजून महत्त्वाची गोष्ट. ही जी सेवा आहे ती सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही केली तरीही चालेल, किंवा संध्याकाळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेमध्ये तुम्ही केली तरीही चालेल. सेवेसाठी कोणतीही पूजा मांडणी वगैरे काहीही नाही, अगदी देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि ही सेवा करायची आहे. सकाळ आणि संध्याकाळ ह्या दोन्ही वेळेत तुम्हाला टाइम नाही आहे, तुम्ही ऑफिसमधून रात्री उशिरा घरी येता, तर अगदी तुम्ही झोपण्याच्या अगोदर ही सेवा केली तरीही चालेल, काहीही ह्याला हरकत नाही. कोणतेही नियम नाही, कोणत्याही अटी नाही, अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही जी सेवा आहे ती अगदी देवघरासमोर बसून देवासमोर दिवा अगरबत्ती लावून तुम्हाला करायची आहे. आता सेवा कोणती आहे ती म्हणजे आपल्याला 1 मिनिटाचा मंत्र फक्त म्हणायचा आहे. मंत्र म्हणजे एक ध्वनी, एक शब्द, एक अक्षर किंवा अनेक शब्दांचा एकत्रित समूह, ज्याच्या पुनरुच्चाराने भौतिक, आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नती होते.
मन एकाग्र करून पूर्ण श्रद्धेने आपल्या आद्य दैवताला स्मरून केलेला विशिष्ट मंत्राचा जप म्हणजे नामस्मरण. म्हणजेच मंत्र ह्या शब्दाची फोड केली तर मन हे मानवी मनाचे प्रतीक आहे, जे मनन अथवा चिंतन करण्यास सक्षम आहे. आणि त्र ह्या प्रत्ययाचा अर्थ होतो संरक्षण, म्हणजेच बाह्य विचारांपासून मनाचे संरक्षण करण्याची ताकद मंत्रांमध्ये आहे. आपल्या वैदिक परंपरेत मंत्रांना अतिशय पवित्र स्थान आहे. ह्या मंत्रांच्या उच्चाराने पवित्र ऊर्जा स्पंदन निर्माण होत असतात आणि ह्याच ऊर्जा स्पंदनांमुळे आपल्याला आत्मिक सुखाची अनुभूती होते. सनातन धर्मात प्रत्येक एका विशिष्ट देवतेच्या उपासनेसाठी विशिष्ट मंत्राची रचना वेदांमध्ये आहे. वारंवार एका मंत्राच्या उच्चाराने निर्माण होणाऱ्या ऊर्जेत वैश्विक शक्तीला आकर्षित करून इच्छित फलप्राप्ती करून घेण्याची ताकद असते आणि साधकाला त्या मंत्राच्या नामस्मरणाने योग्य ते फळ मिळते. आपल्याला जो मंत्र म्हणायचा आहे तो आहे ऐक्य मंत्र. ऐक्य मंत्राच्या पठणाने ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन तयार होते. घरात समाजात मिळून मिसळून एकोपाने राहण्याची भावना वाढीस लागते. त्यामुळे आवर्जून दररोज तुम्ही ताई असाल, दादा असाल, मुलं असाल, मुली असाल, आपल्या कुटुंबामध्ये एकोपा टिकून राहावा यासाठी तुम्ही ही जी सेवा आहे ती आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी आवर्जून करा. याचे जे अनुभव आहेत ते तुम्हाला अगदी पहिल्याच दिवसापासून जाणवायला लागतील. आणि हा जो मंत्र आहे तो मनातली मनात कधीच म्हणायचा नाही, किमान स्वतःला ऐकू येईल अशा मोठ्या आवाजामध्ये म्हणायचं आहे. कारण ह्या मंत्राचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये पसरले पाहिजेत. आपल्यासोबत बघा, आपल्या घरामध्ये वास्तुदेवतासुद्धा राहत असते, ती वास करत असते. आणि आपण जे प्रत्येक शब्द बोलतो, प्रत्येक वाक्य बोलतो, प्रत्येक शब्दाला ती तथास्तू म्हणत असते. त्यामुळे हा ऐक्य मंत्र म्हटला तर ते जे व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्या घरामध्ये पसरतील, वास्तुदेवतेचाही आशीर्वाद मिळेल. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कितीही जरी नकारात्मकता असेल, कोणी तुमच्यावर काही केलंय, भांडणं व्हावेत, असं व्हावेत, तसं व्हावेत म्हणून, ह्या वाईट शक्तींचा सुद्धा हळूहळू नाश होईल आणि तुमच्या कुटुंबामध्ये प्रेम वाढेल आणि जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण होईल. आज जरी तो नाहीये पण तो निर्माण होईल आणि 100% होईल. त्यामुळे आवर्जून जर तुमच्या घरामध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स असतील तर ही सेवा तुम्ही अगदी म्हणजे कधीही सुरू करू शकता. तुम्ही आज व्हिडिओ बघताय, तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ बघताय त्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू केली तरीही चालेल. पण तुम्हाला स्पेसिफिक एखाद्या दिवशी सेवेला सुरुवात करायची असेल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी या सेवेला सुरुवात केली तरीही चालेल. या सेवेसाठी कोणताही संकल्प वगैरे घेण्याची गरज नाहीये. असंच तुम्ही आपली जी भावना आहे ती महाराजांना बोलून दाखवली की महाराज आमचे दोन नवरा बायकोचे भांडणं होतात किंवा घरामध्ये मुलं ऐकत नाहीत, तर घरामध्ये एकोपा टिकून राहू द्या, एकमेकांमध्ये प्रेम वाढू द्या आणि त्यानंतर हा ऐक्य मंत्र म्हटला तरीही चालेल. तुम्ही रोज 11 वेळा ऐक्य मंत्र म्हटला तर खूप उत्तम आहे. पण 11 वेळा शक्य नसेल तर रोज अगदी 1 वेळा म्हटला तरीही चालेल. आणि घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत तर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस म्हटला तर अतिशय उत्तम राहील. त्याच्यामुळे तुम्हाला याची किती गरज आहे, किती वेळा म्हणण्याची, आता मी 11 वेळा सांगितलं पण तुम्हाला खूप गरज आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा सुद्धा म्हणू शकता. जेवढं तुम्ही याचं पठण कराल, हा मंत्र म्हणाल आणि कंटिन्युटी ठेवाल, तेवढे या मंत्राचे अनुभव जे आहेत ते तुम्हाला यायला लागतील. श्री स्वामी समर्थ.